मी स्वतः 10वीनंतर हा कोर्स केला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे हा कोर्स अवेलेबल आहे, ज्याला आपण MCVC असं म्हणतो. सो मी MCVC बेकरी केलेला आहे. आता त्या कोर्समध्ये MCVC हॉटेल मॅनेजमेंट किंवा MCVC कुकिंग अशा नावाने कोर्स आहे, आणि तो खरंच करावा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की बाबा मी 11वी 12वी केली आणि मी कम्फर्टेबल नाही आहे या इंडस्ट्रीशी, यू हॅव गॉट अन अपॉर्च्युनिटी टू चेंज युअर कोर्स. म्हणजे तुम्हाला एक आणखीन एक चान्स मिळतो. आणि हा कोर्स केल्यावरती तुम्हाला आफ्टर 12वी हा बोर्डाचा अभ्यास असतो, आणि मी बोर्डाचीच परीक्षा देता तो तुम्हाला सायन्स किंवा कॉमर्स फील्ड ओपन राहत आहे. खरं बोलायला गेलं तर हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा आपल्याकडे सुरू झालं तेव्हा डिप्लोमाच हा कोर्स खूप मोठा होता. मग त्याच्यानंतर डिग्रीत रूपांतर झालं, तर अजूनही डिप्लोमा कोर्सेस चालू आहेत आणि डिग्री चालू आहेत. सो तुम्ही डिग्रीमध्ये BHM CT आहे, BSc HS आहे, आणि डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट आहे, आणि आता हे सगळे 4 इयर्स डिग्री कोर्स झालेले आहेत. सो हे कोर्सेस अवेलेबल आहेत, आणि आय थिंक जवळजवळ पुण्यामध्ये 20 ते 21 कॉलेजेस आहेत पुण्यात, आणि महाराष्ट्रभर बरेच कॉलेज हा कोर्स रन करतात. सर्वात पहिला गुण म्हणजे की तुम्हाला इच्छा असली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये ओरिएंटेशन घेतो तेव्हा मी हा प्रश्न करतो की तुम्हाला दुसऱ्याला जेवण घालण्यामध्ये किंवा दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंद मिळतो का, जे मी आधी पण बोललो तो आहे का. दुसरा मेजर असा आहे की तुम्ही हा कोर्स करताना तुमचं पर्सनल लाईफ कमी होतं, कारण की इंडस्ट्री आफ्टर आर्मी सेकंड इंडस्ट्री इन दी एंटायर जे रिस्पेक्ट दिलं होतं, कारण की याच्यामुळे डिसिप्लिन खूप मॅटर करतं. आणि त्याचबरोबर तुम्हीही स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी कसं जगावं हा कोर्स तुम्हाला शिकवतो. सो हे जर तुमच्यात असेल तर नक्कीच करा. तुमच्यामध्ये हा गुण असेल की मला फक्त हॉटेलच टाकायचं आहे, तर तुम्हाला अजून बराच वेळ लागणार आहे, कारण की बरेच लोक हा कोर्स त्यासाठी करतात आणि नंतर मग सोडून देतात. ज्यामध्ये 4 मेजर डिपार्टमेंट्स आहेत, त्या 4ही डिपार्टमेंटच्या पोझिशन्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये. ही इंडस्ट्री आहे जिनी पहिलं यंग मॅनेजर कन्सेप्ट सुरू केली. सो खूप कमी वेळामध्ये तुम्ही यंग मॅनेजर बनता आणि खूप लवकर तुम्ही रिटायर होऊ शकता. ही इंडस्ट्री अशीच आहे की मी खूप पूर्वी बोलतो आत्ताही बोलतो की तुम्ही थकताय का आम्ही थकतो, एवढा पैसा तुम्हाला मिळतो. मी पैसा शब्द का वापरतो, कारण की आजकालची मुलं आणि घर हे फक्त पैशावरच फोकस करतात, नॉट अबाउट दी करिअर पार्ट. सो इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, मजा मस्ती करायला मिळते. यू कॅन बी अ शेफ, यू कॅन बी अ रेस्टॉरंट मॅनेजर, यू कॅन बी अ बँकेट मॅनेजर, तुम्ही जनरल मॅनेजर बनू शकता, तुम्ही सेल्स मॅनेजर बनू शकता. सो हॉटेल इंडस्ट्री एक शहराच्या असलेलं एक वेगळं शहर आहे जर 5-स्टार बघितलं तर. बाकी फी प्रचंड ओपन आहे, फ्रंट ऑफिस आहे, हाऊसकीपिंग आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. खूप उशिरा घरी जायचं आणि खूप लवकर उठून लवकर घरी कामावरती यायचं, कारण की आपण टोजवरती असतो. तुमचा गेस्ट यायच्या जे तुम्ही तयार राहिलं पाहिजे. एखादी बँकवेटमधलं लग्न करायचं जेव्हा असतं किंवा कुठलं मोठं फंक्शन असेल, ते फंक्शन त्या गेस्टसाठी 4 तास असतं, पण त्याच्यामागे आम्ही सगळे गेले की 10 ते 12 तास काम करतो. म्हणजे माझ्या ट्रेनिंगच्या वेळेस मला चांगलं वाटत होतं की मी सलग 15 तास काम केले, 2 तासमध्ये ब्रेक घेऊन परत पुढचे शिफ्ट केले, पण ते मी एन्जॉय केले, मला अजिबात रिग्रेट नाही आहे. आणि किती मजा असते, आणि मग तो गेस्ट जॉब होतो ना खूप छान झालं आणि बरं वाटलं, ते सॅटिस्फॅक्शन इज वे डिफरंट. सर्वात पहिला चॅलेंज म्हणजे तुमच्या घरची लोकं, कारण की तुला काय स्वयंपाकच करायचं आहे, बिंग मुलगा असल्यामुळे तू स्वयंपाकच करणार आहे, तर एवढं सोपं नाही आहे ते. हॉटेल इंडस्ट्री इज अ सायन्स, फूड इज सायन्स आहे, फूड सायकोलॉजी आहे. आपल्याकडे बऱ्याच शास्त्रांमध्ये फूड वापरलं जातं. आजही बऱ्याच ठिकाणी हॉटेलच्या म्हणजे रादर अन्न हे औषध म्हणूनच घेतलं जातं, आणि त्याला तीच रिस्पेक्ट दिली पाहिजे. एन्झायटी वगैरे प्रकार आत्ता आलेत किंवा याची नावं पूर्वी होती, आत्ता ते खूप ओपन झालेत. आणि पूर्वी एन्झायटी किंवा डिप्रेशन किंवा त्रास होता याच्यावरती औषधं अन्न असायचं, गोळ्या खूप कमी जायच्या. आता मेडिसिन्स हॅव बिकम दी मेजर सोर्स, ते एक असतो. दुसरं चॅलेंज म्हणजे आपले मित्र, कारण की आपण 10वीवर आपल्या मित्रावर असतो, त्याचे केस वाढलेले आहेत, मला केस कापायला लागत आहेत, त्यांनी लखं वाढली आहेत, तिला रिलफंड लावता येत आहे, मला लावता येत नाही आहे, किंवा मग ते दर संडेला पार्टी करतायत, मी काम करतो आहे, हा एक असतो. कारण की सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ याच्यावरती काम करणं लागतं, आणि तो मेजर चॅलेंज प्ले करतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, जर तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असेल आणि तुम्ही स्वतःला ग्रो करण्याच्या मार्गावरती असाल तर तुम्ही हे करू शकता. तेव्हा ती गोष्ट वाईट वाटते, पण आफ्टर 5 इयर्स व्हेन यू लुक बॅक यू सी युअर मच मोर बेटर दॅन वॉट अदर्स आर, आणि यू आर एन्जॉईंग इट मोर. कारण की आय थिंक त्याच कारणानिमित्ताने हॉटेल इंडस्ट्री एकमेव इंडस्ट्री कोविडमुळे जिला गव्हर्नमेंटने 3ऱ्या रांगेत परमिशन दिली की तुम्ही बाहेर पडा आणि तुमची गरज आहे. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर बऱ्याच अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सो ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस इंडस्ट्री रोल मेजर प्ले करते त्या ठिकाणी तुम्हाला ओपनिंग्स मिळतात. तुम्ही कॉल सेंटर्समध्ये काम करू शकता, तुम्ही जिथं फॅसिलिटी मॅनेजमेंट आहे तिथं काम करू शकता. आमच्या वेळेस खूप कमी ऑप्शन होते, म्हणून आम्ही मुंबई हैदराबाद गोवा ठिकाणी ट्रॅव्हल करायचो फॉर 5 स्टार्स, पण आता पुण्यामध्ये बरेच 5 स्टार्स आहेत आणि एवढे वेगळे स्टँड ऑन रेस्टॉरंट्स निघालेले आहेत. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करू शकता, त्याहून पलीकडे तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता. पण काही नवीन करण्यासाठी एक नवीन नक्कीच मी नेहमी बोलतो, मला एक प्रश्न केला होता एका कॉलेजने की व्हॉट वुड यू सजेस्ट, तुमचं मत काय आजकालच्या नवीन पिढीला, ते मत नक्कीच मी आता सांगेल, कारण की हा व्हिडिओ बऱ्याच गावोगावी जाणार आहे. तर कुठलंही काम करा आयुष्यामध्ये, कोणाचेही काही करा,
पण ज्या माणसाला तुम्ही सर्वात जास्त हेट करता त्याच्या हाताखाली एकदा काम करून बघा आणि तुम्हाला एक वेगळा प्रॉस्पेक्टिव्ह मिळतो आणि मग तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि आय थिंक ऑटोमेटमेंटची मुलं यू नेम एनी आय टी कंपनी दे आर वर्किंग देअर ॲज अ फॅसिलिटी पर्सन. फैसलमध्ये तर अख्खं त्यांची इंडस्ट्री आहे. स्टँड ऑन रेस्टॉरंट्स आहेत. स्वतः ओन ओपन करायची त्यांची इच्छा आहे ते करू शकतात. बँक्समध्ये तुम्ही काम करू शकता बिकॉज बँकिंगमध्ये पण फॅसिलिटी आणि फायनान्शियल डिपार्टमेंटला किंवा ऑपरेशन्समध्ये तुम्ही शकता. आणि ऑपरेशन हा एक मेजर डिपार्टमेंट आहे जिथं एचएमला घेणार कारण की चार डिपार्टमेंट जर ते खूप कमी वेळेत मॅनेज करतात. सो ऑपरेशन इज ऑल्सो वन वी गोट हिअर ओपन. आणि आत्ता आत्ता कुठे हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्ही सप्लायमध्ये पण काम करू शकता, सप्लाय चेनमध्ये पण. सो राहिला प्रश्न माय जर्नीचा, तर माझे वडील खूप लवकर वागले होते आणि मी क्लिअर होतो. दहावीनंतर मी आईला बोललो की मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे आणि घरचे मागे लागले होते काका वगैरे की नाही लेट हिम डू सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि वडिलांचा बिझनेस होता फॅब्रिकेशन आणि कन्स्ट्रक्शनचा आणि आय वॉज व्हेरी क्लिअर की मी ते नाही करणार म्हणजे मी नापास होईल असं मी आईला क्लिअर सांगितलं होतं. सो आईनी सगळ्यांचं म्हणजे मला मॅथ्स आवडतं पण मला मॅथ्स ॲडिशन सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकी गुणाकार तिथपर्यंत आय एम ओके विथ इट पण मला ते डिटेलिंगमध्ये जायचं नव्हतं. सो आय म्हणून अकाउंट्स बट नॉट गुड इन फायनान्स असं मी नक्कीच म्हणू शकतो. सो मग आई म्हणजे ठीक आहे समव मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. मी एम सी बी सी बेकरी केलं आहे फ्रॉम मिस्टर आशु पुसेगावकर आणि कॉलेजचं नाव होतं माझ्या एम एस आय एच एन सी टी जे होतं महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटिंग टेक्नॉलॉजी. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे जिथं मी 11वी 12वी केली. त्यानंतर मी ए आय एस एम एस कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पासआउट झालो बी एस सी एच एस करून. बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटल स्टडीज या कोर्सचं नाव होतं. आमची पहिली बॅच होती या कोर्स पास करणारी. मग मी मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट पण केले आय एम एस सर या कॉलेजमधलं. आणि मग जर्नी बिगिन्स, आम्ही जेव्हा पासआउट झालो तेव्हा रिसेशन लागलं होतं स्टील रिमेंबर. माझ्याकडे 6 ओपनिंग्स होत्या पण म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज होत्या पण जॉईनिंग एकाचंही नव्हतं. आणि मी 11वी 12वीपासून पार्ट टाईम जॉब्स खूप करायचो कारण की घरची परिस्थिती पण तशी होती आणि रिक्वायर्ड होतं. एज्युकेशन पण स्टुडंट्स लोनमधनं केलं होतं किंवा आईने सांगितलं होतं की आपल्याला आपल्याला स्वतःहून स्वतःला ग्रूम करायचं आहे. मग डिसिशन होतं मग काय करायचं. तर मी केवीएसआरमध्ये काम केलं, मी पिझ्झामध्ये काम केलं आहे. आय स्टील रिमेंबर देर वॉज वन टाईम जेव्हा मी सकाळी केवीएसआर करायचो. मग नाही मी कॉलेजमध्ये शिकवायला लागलायचो फ्री लान्सर रादर. तो सकाळी कॉलेज करायचो, संध्याकाळी पार्ट टाईम केवीएसआरमध्ये करायचो, रात्री एका बेकरीत काम करायचो आणि मग मिड नाईटला मी एका एटीएमच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करायचो. कारण की मला ते पैसे गोळा करून हप्ता भरायचा होता, व्याज भरायचं होतं वगैरे वगैरे असं काय होतं. चक्रव्याज लागलं होतं आणि हे समजत नव्हतं तेव्हा पण ते करणं गरजेचं होतं. ते केलं मग जॉब करत गेलो. आमच्या प्रिन्सिपल मॅमनी मला एकदा बोलले की आय नेव्हर एक्सपेक्टेड तू एवढ्या लवकर टीचिंगमध्ये येशील, यू कॅन ग्रूम युअर सेल्फ आणि तू जा. त्याचबरोबर आणखीन एक ज्या कॉलेजला मी शिकवायचो, मी बऱ्याच कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे. दोन कॉलेजचा मी फूड प्रोडक्शन एच ओ डी आणि प्लेसमेंट डायरेक्टर राहिलेलो आहे. आणि मग एक दिवशी एका कॉलेजच्या मॅम पण मला म्हणल्या की तो अभी यंग आहे सर्वेश, म्हणजे त्यांचं नाव क्रिस्टिना मॅम आहे. त्या मला क्लिअर बोलले की तू यंग आहे, तू बहुत कुछ कर सकता, यू आर गुड इन दिस, बट थोडा अजून एक्सप्लोअर कर. आणि त्या मला नेहमी एक पॉईंट आउट करायचा की लवकर कर, पण मला थोडंसं ती सवय लागली होती आणि मला काहीतरी इंडस्ट्रीमध्ये करायचं पडतं, मला माझं हॉटेल ओपन करायचं ते क्लिअर होतं. आणि मग ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या. मग एका आवाज या कंपनीमध्ये पण मी काम केलं. तिकडे आय वर्क एज अ युनिट इन चार्ज, लेफ्ट एज वन ऑफ द सिनियर पर्सन इन दी कंपनी. तिथं मी इंडस्ट्री सुरू केली आणि मग नेवर टर्निंग बॅक. 17 साली माझं पहिलं आउटलेट ओपन झालं भांडार गोडला. मी आणि माझा पार्टनर कुणाल गोडके आम्ही दोघांनी मिळून केलं. ऑस्टन फुटी कॅफे हाऊस नावाने आम्ही ओपन केलं. खूप छान चालू होतं. मग आय थिंक गॉड वॉन्टेड मी टू बी मोर स्ट्रॉंग. त्याने मग कोविड आणला आणि त्याने आम्हाला आणखीन स्ट्रॉंग केलं. जे काही आमची पूंजी होती त्याची त्याच्या वडिलांनी आम्हाला दिलेली ती आम्ही पूर्ण वापरली होती. आणि कळत होतं का लॉकडाऊनमध्ये सगळंच ठप्प झालं. म्हणजे आम्ही ज्या हॉटेलला आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 300 रुपयाला आम्ही पास्ता विकायचो, त्याच हॉटेलला आम्ही आफ्टर लॉकडाऊन 10 रुपयाला चहा आणि भजी विकली दारात उभं राहून. आणि आम्हाला कुठली लाज नव्हती. सो वी वर ओके विथ इट की जे काही चालू होते आपण कंटिन्यू करूया. वी एन्जॉयड इट आणि परत स्क्रॅच म्हणून सुरू केलं. मग दुसऱ्या माझा जन्म झाला. आम्ही मग त्रिदेव केटरिंग सर्व्हिस सुरू केलं. आमची केटरिंग फर्म आहे जी आम्ही कॉर्पोरेट केटरिंग करतो, लग्न करतो, म्हणजे अगदी जन्म ते मृत्यू. आणि 2 लोकांपासून ते 600 ते 6000 लोकांपर्यंत करतो. आत्तापर्यंत केलेलं माझं 1000 लोकांचं केटरिंग आहे पण 6000ची कॅपॅसिटी होल्ड करतो म्हणून 6000 बोललो. ते करत असताना लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमध्ये रेखाचा जन्म झाला. रेखाचं तर आर्टिकल पण होतं, एकदा पेपरला आलं होतं की जिथं लोकं बंद पडतात तिथं एक नवीन शेफ उभा करतो आहे. सो मी खूप त्या लोकांना बोललो होतो की असं टाकू नका, माझ्याकडे रेट वगैरे पडेल. पण मग रेखाचा जन्म तेव्हा झाला आणि मग रेखा चालू आहे अजूनही. असे 3-4 हॉटेल्स आहेत. आम्ही कन्सल्टंट ऑल्सो बऱ्याच ठिकाणी काम करतो किंवा मला मी वर्कॉलिक आहे. सो मला बिझी राहायला प्रचंड आवडतं आणि जर्नी स्टील लॉन्ग. मग शोज करतो आहे, बीन वर्किंग विथ मेनी मीडिया चॅनल्स किंवा बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. फूड प्रोडक्ट फूड इंडस्ट्रीतले शोज करतो,
बऱ्याच नवरात्री गणपती या ठिकाणी जातो, जजिंग केलेलं आहे, माझे चॅनल्स आहेत, पाणी चालू आहे, सगळं ही जर्नी आहे आणि ती अजून चालू आहे. असंच प्रेम करा, अजून द्या, काही लागलं तर नक्की कॉल करा. आणि आय थिंक जर्नी ही संपत नाही, जर्नी चालू असते, म्हणून तिला शेवटी ई वाय लावलेला आहे. आणि जे चालू असतं त्या गोष्टीला कधी विचारायचं नसतं किंवा बोलायचं नसतं, ते तुला सांगत असतं. जे मी केलं ते सांगितलं, कितपत तुम्हाला आवडते मला माहिती नाही, पण तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल नक्की आहे. आणि काही चुकलं असेल तर माफ कराल. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट, लवकरच भेटूयात. थँक्यू.